ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील समाजसेवक शांताराम लक्ष्मण ठोंबरे आणि सरपंच वंदना शांताराम ठोंबरे यांच्या नूतन मयुरेश कृपा बंगला येथे आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जीवन कार्याचा जीवन गौरव महासन्मान पुरस्कार सोहळाही संपन्न झाला. विविध राज्यातून आलेल्या पवित्र साधू संतांच्या आगमनाने आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन खोनी येथे भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाले. विश्ववंदेव जगद्गुरु शंकराचार्य महाराजांच्या उपस्थितीत संतांचा महासन्मान आणि आशीर्वचन सोहळा विश्ववंदनीय संतांच्या शुभ हस्ते तसेच यथोचित जीवन कार्याचा जीवन गौरव महासन्मान पुरस्कार प्रदान सोहळाही खोनी येथे संपन्न झाला. या संत संमेलनात उपस्थित साधू संतांनी प्रबोधनात्मक धार्मिक विषयावर भक्तांना मार्गदर्शन करून सनातन धर्माबद्दल संदेश देऊन जागृत केले. हिंदू धर्मांनी एकत्र येण्याचे जाहीर आवाहनही यावेळी करण्यात आले. लेकिन उनका मतलब हमारी संस्कृति का उनकी संस्कृति का विस्तार कुछ ऐसी आयतें हैं खुलेआम जो कहते हैं इन हमारे अब संस्कृति हमारी संस्कृति को नहीं मारता नहीं स्वीकारता तो काफिर है और उसको जीने का अधिकार नहीं है. आज सर्वधर्म संभाव के नाम पर समाज को भ्रमित और भ्रांत किया जाता है. सर्वधर्म समान नहीं हो सकता. समानता प्रलय की निशानी है और विषमता सृष्टि का आधार था है और यावत चंद दिवाकर रहेगा. आज विशेष एक विरह होते साधु संत यीति गावा तोची कुंभ मेळावा. साधू संत येते गावा तोची कुंभ मेळावा असा हा विराट कुंभ मेळावा ज्या थोर विचारधारी संत नामदेव हरडे महाराजांच्या संकल्पनेतून ह्या ठाणे जिल्ह्याच्या आजूबाजूच्या गावात साजरा होत आहे. पण मला त्यांना सांगायचं आहे की ठाणे जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा ह्या परंपरेचा वसा काही न करता तुम्हाला तेवत आणि तेवत पुढं न्यायचा आहे. कारण हा आपला महाराष्ट्र संत तुकाराम नामदेव महाराज एकनाथ महाराज म्हणून ते ज्ञानदेव झाले. कारण त्यांनी आपल्याला गीता एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगितली. वर्णन ज्ञान आणि आपला देव जेव्हा जॉईंट होतो तो ज्ञानदेव होतो. तो सुद्धा या माझ्या महाराष्ट्र भूमीमध्ये महान संत आणि आज आपण त्यांचे सर्व अनुयायी आहे. हीच गोष्ट पुढं संत तुकारामांच्या बाबतीत सुद्धा आहे. पांडुरंगानी देव दाखवला ज्ञानेश्वरांनी ज्ञानानी जोडला आणि संत तुकारामांनी त्याच्या अनुस्रूपाने सर्वस्व त्याग करून ह्या जगतगुरु सुद्धा ह्या महाराष्ट्राच्या जन्मभूमी. सुभाष पटनाईक, स्टार महाराष्ट्र न्यूज, कल्याण, डोंबिवली.